सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता कल्पना ही पुस्तक वाचत सोप्यावर बसलेली असताना सायली तिथे येते आणि कल्पनाकडे बघत विचार करते की मला काहीही करून आता हनीमूनसाठी जायचं थांबावंच लागेल आणि आईंना मला आता त्यांची समजूत काढावीच लागेल. पटकन आता सायली कल्पनासमोर येते आणि म्हणते की आई. तर कल्पना सायलीकडे बघत म्हणते की काय गं सायली. सायली म्हणते की आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आणि कल्पना म्हणते बोल. पण तेवढ्यात पाठीमागून अश्विन तिथे येत सायलीला कॉफी मागतो. तर आता कल्पना म्हणते की विमल अश्विनला कॉफी करून दे आणि आता सायलीला शेजारी बसवते. तर आता सायली सांगणार एवढ्यात पाठीमागून बायको असे करत अर्जुन तिथे येतो आणि अर्जुनने खूप सारं शॉपिंग करून बॅग पिशव्या आणलेल्या असतात. अर्जुन म्हणतो की बघ मी हनीमूनसाठी शॉपिंग करून आणलो आणि चल बेडरूममध्ये मी तुला दाखवतो. तर सायलीला मोठा धक्का बसतो. अश्विन म्हणतो झाली का हनीमूनची शॉपिंग. तर अस्मिता म्हणते की अगोदरच बायकोचे लाड होत होते आणि आता तर मज्जाच मज्जा. तर आता सायली पटकन बाजूला होत म्हणते की मी खोलीमध्ये नाही येणार. तर कल्पना आणि अर्जुन आवाक झालेले असतात. सायली म्हणते की म्हणजे इथे भरपूर कामं आहेत ना. आणि सायली किचनमध्ये जाते. तर अर्जुन कल्पनाला म्हणतो की लाजली बायको आणि पुन्हा अर्जुन सायलीकडे येतो. तर लगेचच सायली पुन्हा कल्पनाकडे म्हणते की आई मी काय म्हणते की आमच्या लग्नाला 5-6 महिने झाले ना तर कशाला हे. तर अर्जुन म्हणतो की हनीमून. तर सायली म्हणते मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे आता बुकिंग तर केलंच आहे ना. मग आपण सगळे जर तिकडे गेलो तर तेव्हा कल्पना तर डोक्यालाच हात लावते. तर कल्पना म्हणते की तुम्ही दोघं आता एकमेकांपाठीमागे फिरणं थांबवा. तर अश्विन म्हणतो नाही नाही आता सायली वहिनी जे बोलली ना ते ऐकून आता मला चक्कर येईन. तर अस्मिता आणि अश्विन मोठमोठ्याने हसू लागतात. कल्पना म्हणते की सायली आपण आपली फॅमिली ट्रीप नंतर करू आणि आता हा तुझा लाजरेपणा सोड. तर कल्पना म्हणते की अर्जुन जसा त्याचा हनीमून एन्जॉय करणार आहे ना तसा तोही कर. तर अस्मिता म्हणते की तिथल्या रोमॅन्टिक थंड हवेमध्ये दोघेही रोमॅन्स करणार ना बरोबर ना सायली. तर सायली अजून घाबरते. तर आता सायलीच्या खांद्यावर हात ठेवून अर्जुन म्हणतो की चल मी तुला शॉपिंग दाखवतो. आणि त्या बॅग घेऊन सायलीला घेऊन अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये जातो. तर एक बॅग खालीच राहिलेली असते. तेव्हा अश्विन म्हणतो दादा एक बॅग तर खालीच राहिली. कल्पना म्हणते जाईल तो नंतर घेऊन. इकडे अर्जुन सायलीला बेडरूममध्ये आणत म्हणतो काय चाललं आहे तुमचं मिसेस सायली. खाली तुम्ही मम्माला काय म्हणत होत्या की आपण सगळे एकत्र जाऊ म्हणून. तर लगेच सायली म्हणते की त्या हनीमूनचा शब्द देखील उच्चारू नका. सायली म्हणते की तुम्ही हे सर्व काही व्यवस्थित जे काही करता ना ते सुद्धा मला समजलं. तर अर्जुन म्हणतो कशासाठी करतोय. तेव्हा सायली म्हणते की ते मला नाही सांगता येणार पण मी तुमच्याबरोबर बाहेर कुठेही येणार नाही. तर अर्जुन म्हणतो काय झालं सायली तुम्हाला. आणि अर्जुन जवळ येऊ लागतो. तर बोट करत सायली म्हणते की तुम्ही माझ्यापासून लांब राहा बरं का. बोट करत सायली म्हणते की सर तुम्ही बदललात आणि तिकडे जाऊन अजून बदलणार आहे मला माहिती आहे. सायली म्हणते तुम्हाला हवे तर ज्याला कोणाला घेऊन जायचं त्याला घेऊन जा पण मी तिकडे येणार नाही. तर तेवढ्यात आता अर्जुन सायलीचे तोंड तापतो. सायलीचे तोंड तापत अर्जुन म्हणतो की आता आपण खाली जाणार आहोत आणि काय प्लान होतो ना ते सर्व तुम्ही आता बघा. अर्जुन म्हणतो की खाली जाऊन तुम्ही शांत राहायचं बरं का कळलं का तुम्हाला. इकडे आता अस्मिता लगेचच ती अर्जुनने आणलेली पिशवीतून तो ड्रेस बाहेर काढू लागते. तर अश्विन म्हणतो की अगं अस्मिताई काय करतेस दादाने सायली वहिनीसाठी आणलाय तो. अस्मिता म्हणते की अर्जुन आता ही बॅग विसरून गेलाय ना आणि त्याची बायकोसुद्धा वेंदळी ती सुद्धा विसरली. तेव्हा आता मला उघडून बघू दे ना. अस्मिता म्हणते काही होत नाही रे बघू दे मला. आणि लगेच अस्मिता आता त्या बॉक्समधील ड्रेस बाहेर काढते. तर आता मस्तपैकी गुलाबी रंगाचा गाऊन आता सायलीसाठी अर्जुनने आणलेला असतो. तो गाऊन बघत अस्मिता तर चक्कच झालेली असते. कल्पना आणि अश्विनसुद्धा ते बघून अवाक होतात. तो गाऊनवर करत लगेचच अस्मिता म्हणते की अर्जुनने बायकोसाठी हा असला गाऊन आणलाय. तर तेवढ्यात अर्जुन आणि सायली खाली येतात. तर अर्जुन म्हणतो मम्मा मी एक शॉपिंगची बॅग विसरलो होतो. तर लगेच अस्मिता तो गाऊन अर्जुन समोर धरते. अस्मिता आता सायलीकडे बघत विचार करते की सायलीची किती घाबरगुंडी उडाली आणि मी आणि तन्वीने जो काही यांच्या हनीमूनमध्ये प्लान केला ना तो आता सक्सेस व्हायलाच हवा. लगेच हळूहळू अर्जुनचा अस्मिता जवळ येत म्हणतो की ते मी विसरून गेलो होतो. आणि पटकन तो गाऊन आपल्या हातात घेतो. अर्जुन म्हणतो मम्मा तू तरी अस्मिताला अडवायला पाहिजे होतं ना. पुन्हा अस्मिता तो गाऊन बाहेर काढते आणि म्हणते की काही पण म्हण पण अर्जुन गाऊन मस्त आहे आणि तू जिच्यासाठी आणला तिला दाखवला का. त्यानंतर अस्मिता म्हणते थांब मी दाखवते. आणि सायलीसमोर तो गाऊन धरत म्हणते की बघ तुझ्या नवऱ्याने किती मस्त गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी.
कल्पना म्हणते की तू सायलीला गाऊन आणलाय, त्याचं प्रदर्शन का करतेस अस्मिता? आणि लगेच कल्पना तो गाऊन सायलीला बेडरूममध्ये घेऊन जायला सांगते. इकडे आता अर्जुन सायली पुन्हा बेडरूममध्ये येतात आणि सायली तो गाऊन फेकून देत म्हणते की हे असं का वागताय तुम्ही? खरे हनीमूनला चाललोय असं का दाखवताय तुम्ही? तर सायली म्हणते की मी खाली तयारी करत होते ना, तेव्हा ते दिसलं सगळ्यांना. तर अर्जुन म्हणतो हो, लाडू चिवडा चकली हे कुठं हनीमूनला घेऊन जायचं असतं का? सायली म्हणते मला टोमणे मारायला तुमचा मेंदू चालतो, पण हनीमून कॅन्सल करायला नाही चालत. सायली म्हणते की आपण हनीमूनला गेल्यानंतर तिथे ज्या अडचणी येणार आहेत ना, त्या कशा सोडवणार आहोत आपण? सायली म्हणते की तिथे आपण एका पलंगावर झोपायचं का? तर अर्जुन म्हणतो की इथे आपण एकाच पलंगावर झोपतोय ना, इथे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, मग तिथे काय प्रॉब्लेम आहे? सायली म्हणते की तिथल्या गोष्टी वेगळ्या असणार आहेत. तर अर्जुन म्हणतो कोणत्या वेगळ्या असणार आहेत? सायली म्हणते की तिथला तो अलिशान पलंग, ती थंडगार हवा. सायली म्हणते की त्यात तुमचा मूड आणि ती दारू. तर अस्मिताने आता हे सर्व सायलीला सांगितलेलं सायली ही अर्जुन समोर आणते. तर आता अस्मिताने सांगितलेले असते की अर्जुन 2-3 ड्रिंक्स तरी जास्तच घेईल. आता तन्वी तिची बॅग घेऊन राजस्थानमध्ये जाण्यासाठी निघते. तर लगेचच तन्वी ही रविराज समोर येत म्हणते की बाबा तुम्ही काळजी घ्या बरं का? तर सुमन म्हणते की तन्वी राजस्थानात तू गेल्यानंतर मी तुला व्हिडिओ कॉल करील बरं का, म्हणजे तिथे कसं आहे ते सर्व मला कळेल. तर तन्वी घाबरत म्हणते की नको, व्हिडिओ कॉल नको, मला जसा वेळ भेटेल ना तसं मी तुम्हाला कॉल करेल. इकडे सायली म्हणते की अर्जुन सर आपण तिथे जाऊया. तर अर्जुन खुश होऊन म्हणतो हो चालेल. सायली म्हणते की पण तिथे गेल्यानंतर आपण 2 रूम्स घेऊयात, एक तुमच्या साठी आणि एक माझ्यासाठी. तर अर्जुन म्हणतो की एकदम बरोबर. आणि मग डॅडचे मित्र त्यांना फोन करून सांगतील की प्रताप तुझे मुलं इथे तर हनीमूनसाठी आलेत, पण ते 2-2 रूम घेऊन राहत आहेत. अर्जुन म्हणतो मग काय करणार आहे तुम्ही? आणि अजून आपल्या हनीमूनसाठी तुमच्याकडे काही स्पेशल आयडिया असतील तर त्यासुद्धा सांगून टाका मी सायली. अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करेन. आणि चला आता आपण पॅकिंग करायला सुरुवात करूयात, नाहीतर पुन्हा सर्वांना अजून संशय येईल. अर्जुन म्हणतो की अस्मिताई कशी तुम्हाला माहिती आहे ना, ती जातानासुद्धा आपले बॅग चेक करील, तेव्हा एकही मिस्टेक घडता कामा नये मी सायली. त्यानंतर आता सायली ही कपडे ची बॅग कॉटवर ठेवते आणि दुसरीसुद्धा बॅग घेते. तर अर्जुन म्हणतो 2-2 बॅग का? सायली म्हणते की एक तुमची बॅग आणि एक माझी. अर्जुन म्हणतो की सायली आता तुम्ही सगळ्यांना ओरडू सांगा की आम्ही हनीमूनसाठी नाही तर फ्रेंडशिपसाठी चाललो आहे, कारण आमचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून. त्यानंतर आता सायली ती बॅग उघडून त्यामधील साड्या बाहेर काढते. त्यानंतर आता लगेच अर्जुन त्याचा ड्रेस हा सायलीकडे देतो आणि म्हणतो भरा आता ही बॅग. तर लगेच तो बॉक्स आता सायलीमध्ये ठेवते आणि म्हणते की आता तुमचे कपडे वेगळे आणि माझे कपडे, मध्ये पुठ्ठ्याची भिंत असेल, एकाच बॅगमध्ये भरायचे ना कपडे. तर अर्जुन आवाक झालेला असतो. तर अर्जुन सायलीच्या डोक्याला हात लावत म्हणतो की काय डोकं आहे तुमचं, कुठल्या शाळेत शिकत होतात एवढ्या वर्ष? तर आता इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या कारमधून हनीमूनला जाऊ लागतात. तर पाठीमागे चैतन्य बसलेला असतो. दोघांचे ही चेहरे बघून चैतन्य म्हणतो की अरे तुम्ही हनीमूनला चाललाय, जरा थोडंसं हसा. तर आता इकडे कल्पना आणि सर्वजण बसलेले असताना कुसुमताई आता सुभेदारांच्या घरी सायलीला भेटायला येते. तर कुसुमताई म्हणते की कुठे सायली जरा बोलवा. तर लगेचच कल्पना म्हणते की अर्जुन आणि सायली हनीमूनसाठी गेले, तेव्हा कुसुमला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता कुसुम सुभेदारांच्या घराच्या बाहेर येऊन सायलीला फोन करते आणि म्हणते की बघतेच मी आता तुम्ही कसे हनीमूनला जात आहेत ते. तेव्हा आता कुसुमचा आलेला फोन बघून अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता हनीमूनमध्ये जाऊन अर्जुन आणि सायली कशी धम्माल मजा मस्ती करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा.